वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केल्या. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी पालखी तळ व मार्गावर प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना पालखी मार्ग व तळावरील त्रुटींची पूर्तता तातडीने करावी अशा सूचना संबंधितांना केल्या. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी पालखी तळ तसेच पुरंदावडे येथील रिंगण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान अवताळे, राम सातपुते, जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट विकास ढगे, विश्वस्त देसाई, सुधीर पिंपळे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर, गजानन गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत मोठ्या संख्येने वारकरी भाविक येतात, सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आपत्कालीन कक्षांची संख्या वाढवावी, पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष उभारावेत, सदर कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ORSची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात यावी, त्याचबरोबर पालखी तळावर व मार्गावर वारकरी भाविकांना आरोग्यविषयक सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी सर्व सुविधांयुक्त फिरत्या दवाखान्यांची तसेच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखी तळ व मार्गाची पाहणी करून पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. याबद्दल पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.